नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील, मी महाराष्ट्र चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आझाद समाज पार्टीच्या कार्यालयामध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहेत आनंद लोंढे जे राज्याध्यक्ष आहेत आणि आपल्यासोबत आहेत आबा आमृतकर जे जिल्हाध्यक्ष आहेत आझाद समाज पार्टीचे आणि ज्येष्ठ दलित नेते आपल्यासोबत आहेत मुकुंदराव शिरसाट. आपल्याला आझाद समाज पार्टीच्या कार्यालयात येण्याचं कारण असं आहे की आनंद लोंढे अनेक विषयांवरती अनेक सामाजिक विषयांवरती आंदोलन करत असतात आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून करत असतात. पण अतिशय वेगळ्या प्रकारचं एक आंदोलन त्यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या अगदी मागे 25 फुटावरती एक वाईन शॉप आहे. त्या वाईन शॉपचं नाव आहे विनोद वाईन शॉप. ते वाईन शॉप बंद झालं पाहिजे असा निकराचा लढा त्यांनी दिला आहे आणि ते वाईन शॉप मी फोडणारच अशा प्रकारचा कायदा हातात घेण्याचा जो काही एक फलक आहे तो फलक देखील त्यांनी संपूर्ण धुळे शहरामध्ये लावला आणि त्यांनी त्या दिवशी ते वाईन शॉप फोडलं. आनंद सर, आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत. आनंद, वाईन शॉपच्या बाबतीमध्ये जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही पुतळा आहे तो या संपूर्ण धुळेवासियांचा अतिशय श्रद्धेचा एक भाग आहे, अतिशय आदराचा एक भाग आहे आणि त्या वाईन शॉपच्या परिसरामध्ये अगदी हाकेच्या अंतरावरती JRCT हायस्कूल आहे, हाकेच्या अंतरावरती SNDT कॉलेज आहे, हाकेच्या अंतरावरती तिथे आपण म्हणूया टेक्निकल कॉलेज देखील आहे, टेक्निकल हायस्कूल तिथे आहे. असं असताना हा पुतळा तिथे आला. या आधी अनेक आंदोलनं या पुतळ्या या वाईन शॉपच्या बाबतीत झाली पण आपण जे काय एक अनुकरण आंदोलन केलंय आणि जे सांगून केलंय कायदा हातात घेण्याचे जे काही आपण फलक लावले होते ते फलक लावून तशा प्रकारचा आपण कायदा हातात घेऊन त्या वाईन शॉपचा जो काही बोर्ड आहे तो बोर्ड फोडण्याचं काम आपण केलंय. त्या दिवसापासून वाईन शॉप ते बंद आहे. आपण काय सांगाल, या आधीही आपण सुरुवात अशी करूया की या आधी अनेक संघटनांनी अनेक व्यक्तींनी याबाबत आंदोलन केले पण ते आपापल्या पद्धतीने त्यांनी आंदोलन केले पण आपण जे काय आंदोलन केलं हे वेगळ्या पद्धतीचं होतं. आपण काय सांगाल आंदोलनाच्या बाबतीमध्ये? धन्यवाद. मी आदित्य आपल्या चॅनलचा मनापासून अभि धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला ही बोलायची आणि सविस्तर भूमिका मांडण्याची संधी दिली. मूळ प्रश्न असा होता की 1995 पासून जेव्हापासून ते वाईन शॉप गलानी यांच्या नावावर स्थलांतरित करण्यात आलं तेव्हा त्याच्या आधीपासून हा वाद होताच त्या ठिकाणी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथं आहेच आणि आज धुळेकर जनताच नाही, आंबेडकरी जनताच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातले लोक जेव्हा काही आंदोलन असेल काही असेल धुळ्यातला तर त्यांचं चळवळीचं केंद्र आहे आणि कॉमसासाठी भावनिक आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. तर ते करत असताना आम्ही ज्यावेळेस पूर्ण माहिती अधिकारात याची फाईल मागवली तर 2011 पासून विविध निवेदने तेव्हाचे जे माझे आमदार अनिल गोटे होते ते असतील, अजून आपल्या ज्या काही मागासवर्गीय संघटना आहेत त्या होत्या, आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या संघटना आहेत, या सगळ्यांनी मिळून एक चांगल्या पद्धतीनं निकराचा त्या बाबतीत भूमिका घेतली होती. मग त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून असेल, आंदोलनाच्या माध्यमातून असेल, वेगवेगळी त्यांनी निवेदनं दिले, तक्रार निवेदनं दिली तर त्या तक्रार निवेदनांच्या आधारे तो विषय आयुक्तांपर्यंत गेला. गेल्यानंतर त्यांच्यावर विनोद वाईन शॉपचे जे काही मालिक आहेत ते मुळात ते जे वाईन शॉप आहे त्यांच्या मिसेजच्या नावाने आहे पण करता धरता सगळे तेच आहे. सगळीकडे चालतं की बायकोच्या नावाने घ्यायची आणि करायचं आपण करायचं, ठीक आहे, तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. आणि त्यांनी 2012 मध्ये ती जी ऑर्डर होती अधीक्षक यांची, राज्य उत्पादन शुल्क यांची, ती कॅन्सल केली आणि ॲज इट इज चालू करून घ्यावं. त्याच्यानंतर सुद्धा 2013 पासून काही संघटनांनी या बाबतीत वेळोवेळी निवेदनं दिली. मला एक सांगा की एखादं दारू दुकान सतत सुरू करत असेल तर आपल्या अशी आपल्याकडे काय माहिती अशी आपण माहिती गोळा केली की बाबा एखादं दारू दुकान सुरू करत असेल तर त्याचे निकष काय असतात, काय निकष असतात त्याचे? दारू दुकानांचे निकष असे आहेत, खास करून याच्यात आता ते वाईन शॉप आहे, April 2 आहे, CL 3 निकष आहेत, बिअर बारचे निकष वेगळे आहेत. आता हे पुतळ्याच्या जवळ असूनही ही सामाजिक भावना आणि 1973 नंतर विनोद वाईन शॉप जे होतं त्याच्यानंतर वाईन शॉप पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने बंद केलेले आहे. त्याच्यानंतर जे काय झालं ते फक्त एका नावावरून दुसऱ्या नावावर स्थलांतरित करा आणि ते पण कुटुंबातल्या व्यक्तीवर करावी असे त्यांचे सगळे निकष आहेत. त्याच्यानंतर ते जर शासन निर्णय त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की जिथं शाळा कॉलेजेस त्याच्यानंतर आपलं महानगरपालिकेचं जे काही आपले एस टी डेपो असेल ते डेपो नसलं पाहिजे, मंदिर नसलं पाहिजे त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये मात्र 1900 त्यांचं जे काही अधिकृत होतं तर त्याच्यात पुतळ्यांचा उल्लेख नाही मूळ याच्यात. त्या जीवावर त्याचं असं म्हणणं होतं की पुतळ्याचा जो शासन निर्णय आहे तो 2015 नंतर आलेला
पण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना किंवा या आम्ही जी काही भूमिका मांडली की जरी शासन निर्णय पुतळ्याचा हा 2015 नंतर आला असेल पण पुतळ्याचं पावित्र्य राखणं हे प्रत्येक नागरिकाचं शासनाचं संविधानाचं मूळ भूमिका आहे तर ती तुम्ही पाळावी आणि एखाद्या महापुरुषाच्या पुतळ्याच्या मागे वाईन शॉप आहे आणि त्या ठिकाणी सदास पद्धतीने असा फोन केला जातो की आंबेडकर पुतळ्याच्या मागच्या साईडला जी काही वाईन शॉप आहे तिथून दारू घेऊन हा काळजाळा घडणारा विषय होता तिथं आणि कुठलाही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापुढे किंवा कार्यापुढे कुठलाही शासन निर्णय मोठा नाही अशी आमची भूमिका होती आणि त्यातल्या त्यात त्यातले जे काही नियम असतात की दारू कशी विकली गेली पाहिजे त्याच्यात ते पण निर्णय ते दाबावर बसून यांचे आमचं सगळे लेखीच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मांडलं आणि शेवटी नायला असतं जर याला या या तारखेपर्यंत जर हटवलं गेलं नाही तर आम्ही ते दुकानाचा फलक किंवा दुकान फोडू आम्ही डायरेक्टली म्हणतो फलक नाही म्हटलं होतं आम्ही डायरेक्ट दुकान फोडू विषय केला होता पण त्या दिवशी पोलीस प्रशासनाने दक्षता घेत ते दुकान बंद ठेवलं आता उत्स्फूर्त प्रतिसाद असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ते अनधिकृत म्हणतात असं त्यांनी त्या ठिकाणी बाजू मांडली होती राज्य उत्पादन शुल्काचे जे आयुक्त त्यांच्याजवळ आणि हे आम्ही जेव्हा वाचलं ना तर तो राग जास्त तीव्र होता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अनधिकृत म्हणणारा हा कोर्स म्हणून त्या आवेशाने पब्लिकच्या मार्फत पूर्णतः आम्ही ते फलक फोडलं त्या ठिकाणी आणि सांगितलं त्या ठिकाणी आता फक्त फलक फोडलेला आहे आणि 26 जानेवारीपर्यंत जर हेतून हटलं नाही तर आम्ही 26 जानेवारीला पालकमंत्र्यांना धुळे जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाही आणि झेंडावंदन करू देणार नाही आणि जर तसं झालंच तर आम्ही सामुदायिक आत्मोदन करू असा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे पण मला सांगा आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सगळे सामाजिक कार्य करतात आपण अनेक संघटनांवरती आहोत ही संघटनांची जे समर्थपणे आपण चालवतात पण अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा एक अतिशय जाहीर फरक लावणं हे येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी थोडीशी वेगळी गोष्ट असणार नाही का किंवा येणारे कार्यकर्ते आपलं अनुकरण करणार नाहीत का असं काय वाटतं आपल्याला साहेब आज महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण मनसेसारखा पक्ष आहे सेनासारखा पक्ष आहे मराठी पार्टी नाही राहिले तर बिंदास फोडून टाकतात त्यांच्यावर मात्र निर्बंध नसतात पण मागासवर्गीय पक्षाने जर काही भूमिका घेतली आणि कधी कधी अनुकरण करूनही करू हा वेगळा मी तर म्हणतो चांगल्या गोष्टींचं अनुकरण करावं आम्ही फोडलंय ना तर लोकांनी अजून ते आज जाऊन फोडावं त्याच्यासाठी जो काही न्यायालयीन लढा लढायला आहे आमची संघटना आमचा पक्ष तयार आहे स्वाभिमान आली तिथं केसेसपेक्षा आपला स्वाभिमान महत्वाचा ही आमची भूमिका आहे आणि आम्ही फक्त नावासाठी किंवा आमचं नाव व्हावं म्हणून याच्यासाठी नाही गेलं तसं मनसे करते की पदक तोडक फिरा डायरेक्टली मराठी नावने तसा आमचा हा विषय नाही हा आमचा अस्मितेचा विषय बाबासाहेब आंबेडकरांचा आणि तो प्रत्येकाचाच असला पाहिजे अशी आमची मागणी नाही जसं आपण म्हणतो की बाबासाहेबांचा जो काही अस्मितेचा विषय हा संपूर्ण महाराष्ट्रातला आहे या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा अस्मितेचा विषय पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील ज्योतिराव फुले असतील ही जी काही विभूती सगळ्या होऊन गेल्या ह्या सगळ्या प्रत्येक आपल्या देशातल्या नागरिकाचा अस्थेचा विषय आहे आपण आपण जसं म्हणतोय की त्याचे निकष आहेत किंवा शाळा जवळ असू नये मंदिर जवळ असू नये तिथे हनुमान मंदिर पण जवळ आहे शाळा पण जवळ आहे समजा बाबासाहेबांचा पुतळा तिथे नसता तर आपण आंदोलन केले असते का नक्कीच आंदोलन केलं असतं या बाबतीत कारण की याच्यानंतर पुढील आमचे जे काही आंदोलन आहेत ना त्याची दिशा असती आहे की महाविद्यालयांच्या जवळपास असलेले वाईन शॉप त्याच्यानंतर जे अन्य महापुरुष आहेत शिवाजी महाराज असतील किंवा महात्मा फुले असतील किंवा अजून जे जे महापुरुष असतील जे जे महाराष्ट्रात होऊन गेलेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे त्यांच्या पुतळ्याजवळ असतील तर आम्ही त्याच्या बाबतीत पूर्णतः तीव्र भूमिका घेणार आहोत आणि या बाबतीत आम्ही नियमानुसार जसं हे आंदोलन 26 जानेवारीनुसार आमची भूमिका आम्ही मांडणार आहे आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत आबा मला सांगा हे आंदोलन गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे आणि हे आंदोलन आपण देखील सकाळी सहभागी एक कार्यकर्ते म्हणून एक अध्यक्ष म्हणून किंवा एक प्रमुख म्हणून तर जसं आता आनंदाने सांगितलं किंवा ते वाईन शॉपवरती जर जिरे रोडला जाऊन घेऊन येतो वाईन तर तो त्याला लक्षात येतं कुठं मग बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या मागे नाही का हा जो काही अतिशय मनाला लागणारा वेदना करणारा जो काही प्रश्न असतो तो त्याबाबत आपण काय सांगायचं कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता म्हणून एकच भूमिका आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच नाही तर ह्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचे जे जे महापुरुष झालेले आहेत त्यांच्या जवळपास पुतळ्याच्या जवळपास असतील त्या कोणते हिंदू धर्माचे मंदिरं असतील ते मंदिरं पण अस्मिता बाळ करणारे असतात तिथं श्रद्धा केली जाते आणि शाळा असतील पोलीस स्टेशन असतील ह्या विषयावरती धुळे जिल्ह्यात नव्हे धुळे शहरच नव्हे तर आझाद समाज पार्टीने असं ठरवलेलं आहे की ह्या दारूचे दुकानं ह्या ज्या गोष्टी सांगितल्या मी शाळा असतील मंदिरं असतील किंवा महापुरुष यांचे पुतळे असतील जिथे जिथं महाराष्ट्रामध्ये असतील तिथे तिथं आझाद समाज पार्टीचा दणका आणि पॅन्थर टोला
तिथं जाऊन आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने देणार. आपण पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुण व्यसनाधीन होत आहे आणि ते आकर्षण एवढं लवकर होतं की त्याला तो थांबवू शकत नाही. आणि अशा प्रकारचं आपलं जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनातनं जी काही दिशा मिळते किंवा जो काही विचार मिळतो त्यातनं काही लोक म्हणजे परावृत्त होतील किंवा विचार करतील किंवा आपण अशा गोष्टींकडे झुकलं नाही पाहिजे, काय आपण सांगाल सर? नक्कीच अनुकरण करणारे दोघी बाजूने असतात. आता जी मोलकरीन काम करते एखादी भगिनी किंवा घरकाम करत असेल किंवा अन्य कुठल्या तरी फॅक्टरीमध्ये काम करते, तिची परीक्षा घ्यायच्या मुलाने डॉक्टर इंजिनियर मोठं साहेब व्हावं आणि तिच्याच गल्लीमध्ये. आणि जवळपास आमचा एक निदर्शन असं असं आलेलं आहे की 90% दुकानं हे दलित वस्ती असतील किंवा मागासवर्गीय वस्ती असतील यांच्या आजूबाजूला असतात आणि हे अत्यंत खेदजनक आहे कारण की तिथं परवानग्या लवकर भेटून जातात सगळ्या गोष्टी आणि अधिकारी सगळ्यात भ्रष्ट आहेत. याच्यात आम्हाला एक निदर्शनास आलं, आम्ही जे काही नियम पाळले नियम शासनाचे इतके कडक आहेत याच्या बाबतीमध्ये की ते दारू विकूच शकत नाहीत सर्रास पद्धतीने. आज माझ्यावरून घ्या जर मला वाटलं की आनंदवने नव्यसन करायचं आहे आणि इथून मला एक वॉटर घेऊन यायचे तर नियमानुसार मी परवाना धारक असला पाहिजे, माझ्याकडे दारू पिण्याचं लायसन असलं पाहिजे. ते न विचारता सर्रास पद्धतीने दिलं जातं आणि त्याच्यात नियम आहे की 18 वर्षाखालील मुलाला देऊ नये, 16 वर्षाचा मुलगा, 15 वर्षाचा मुलगा न करता वास्तविक यांच्यावर आहे ना त्यांच्या वडिलांनी म्हणजे यांचं ते पूर्ण आयुष्य बर्बाद करण्याचं कट कारस्थान ज्या दारू माफियांकडून आणि शासनाकडून होतं आणि शासनाचं एकच आहे की त्यांना महसूल गोळा करायचा आहे. पण राज्याचं देशाचं जे तरुण म्हणून जे भविष्य आहे त्या तरुणाईपेक्षा महसूल मोठा आहे का असा आमचा शासनाला सवाल आहे. बरोबर आपण पाहतोय की शासन जे काय शासनकर्ते दुर्लक्ष याच्याकडे करतात आणि त्याच्यामुळेच ह्या ज्या काही गोष्टी ज्या वाढतात. आपण जुने जाणते दलित नेते आहात, आपण या संपूर्ण धुळे शहरामध्ये काय चाललेलं असतं, आपण या अनेक संघटनांमध्ये सहभागी होतात, अनेक आंदोलनामध्ये आपण सहभागी होतात, पण बाबासाहेबांच्या आस्थेशी जो काही जोडला गेलेला विषय आहे त्याबाबत आपण काय सांगणार? मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना जवळजवळ 20-25 वर्षापासून मी काम करतोय, पण विनोद वाई शाह मी पाहतो हे 14-15 वर्षापासून अनेक लोकप्रतिनिधींनी तक्रारी दाखल केल्या. तक्रारी का दाखल केल्या? तर विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या मागे दारूचं दुकान दसलं पाहिजे. सगळ्यांची धारणा चांगली होती, परंतु ते दुकान आज पाळतो स्थलांतरितही होत नाही आणि कुठे उठतही नाही आणि बंदही होत नाही. याचं कारण काय? याचं असं कारण आहे तर त्या ठिकाणी समोर पोलीस उपाध्यक्ष कार्यालय आहे, अध्यक्ष कार्यालय आहे, शहर पोलीस स्टेशन आहे, संवेदनशील एरिया आहे आणि संविधान निर्मात्याचा पुतळा त्या ठिकाणी आहे. फक्त आमचं असं म्हणणं आहे तर ते दुकान उठलं गेलं पाहिजे कारण ते काही दूध आणि प्युअर ताक तो काही विकत नाही त्या ठिकाणी, हे दारूचं दुकान आहे. आणि शहरामध्ये जर आपण जर बघितलं असता तर जाऊ होते क्वार्टर घेऊन येते तर कुठे बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या मागे ते दुकान आहे बाबा दारूचं, तर ते उठलं गेलं पाहिजे. आनंद भाऊ आझाद समाज पक्षाच्या वतीने अत्यंत कडकडीचं आणि तन मन धनाने ते दुकान उठलंच पाहिजे अशा पद्धतीचं आंदोलन सोकरचाले सगळे डिजिटल लावून आणि कायदा हातात घेऊन ते करत आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या विषयावर आनंद भाऊ बोडे उभरतं नेतृत्व आहेत जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये. म्हणून मी रिपब्लिकन पार्टीचा एक जिल्हा ज्येष्ठ किंवा अनुभवी वयस्कर कार्यकर्ता असल्यामुळे मी त्यांना या विषयावर पाठिंबा देतो. आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेबांचं तिथं पुतळा आहे पण दुसरं कोणाचाही पुतळा असता किंवा तो तिथे नसता तरी पण आम्ही आंदोलन केलं असतं अशा प्रकारची एक चर्चा आता आपली चालली आणि आनंद भाऊने पण सांगितलं की तरी पण आम्ही आंदोलन केलं असतं. प्रश्न असा आहे की आता आपण सांगितलं की आम्ही आत्मदहन करू, आता आज ही जी काही चर्चा आहे ही उत्पादन शुल्काकडे किंवा पोलीस खात्याकडे कुठपर्यंत आली आहे? आपण जे काही आंदोलन केलंय म्हणजे एक एक सुदैवाची गोष्ट अशी आहे की आपण जे काही आंदोलन केलं ते आंदोलनाला म्हणजे चुकूनही एक हिंसक वळण नाही लागलं त्या दिवशी, काय सांगा आपण? सगळ्यात महत्वाची गोष्ट, आंबेडकर तरुण हा प्रचंड भावनिक आहे, आंदोलक आहे, त्याला माहिती आहे की आंदोलन कुठपर्यंत करायला पाहिजे की त्याला जाण आहे. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग हा कायद्याला मानणारा वर्ग असतो. बरेच जण हे पण म्हणतात की आपण कायद्याला मानतो आपण तोड ठेवतो. शेवटी परिस्थिती आपल्याला जर सांभाळून घ्यायची असेल तर यानाऱ्या माध्यमातून आपला आवाज शासनापर्यंत पोहोचावा लागतो. म्हणून तो आमचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता शासनाला आणि त्यामुळेच आम्ही त्या दिवशी ती तोडफोड झाली. त्या अनुषंगाने त्या कलेक्टर साहेबांकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे आज त्या संदर्भातली सुनावणी होती. संबंधित मालकांना बोलवलं होतं, त्यांच्यासोबत त्यांचे सगळे लॉयर्स होते त्या ठिकाणी आले, त्यांची बाजू मांडून घेतली. त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांना आम्ही पण विनंती केली होती की आम्हालाही आमची बाजू मांडू द्या तक्रार करता म्हणून.
तर त्यांनी आम्हालाही येऊ दिलं मध्ये आणि आम्हालाही आमची बाजू मांडून दिली आणि यामध्ये त्यांनी जवळपास जे जे महत्त्वाचे मुद्दे होते महसूल बुडवायचा विषय असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा मेन विषय तर तोच आहे कायदा सुव्यवस्था बिघडू नये पण त्यासोबत आम्हाला अजून स्ट्रॉंग बाजू कशी करता येईल की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा आहेच पण हा व्यक्ती हॅबिच्युअल आहे इतर ठिकाणी यांचे जे काही दारू दुकानांचे जे व्यवसाय चालतात मध्यव्यक्तीचे दुकाने त्या ठिकाणी कशा पद्धतीने शासन निर्णय धाग्यावर बसून कशा पद्धतीने विक्री केली जाते हे पण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं तर जिल्हाधिकारी याच्यावर काय भूमिका घेतात याच्यावर आमचं पुढील आंदोलन हे राहणार आहे आमची तर अपेक्षाच आहे आणि आम्हालाही वाटतं आणि की रेड्डी साहेबांनी बोलताना सांगितलं होतं की आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडू नये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ किंवा अन्य कुठल्याही महापुरुषांच्या पुतळ्याजवळ वाईन शॉप नसायलाच पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि आम्ही पोलीस रिपोर्ट त्याच पद्धतीने घेऊ म्हणजे त्यांनी पाठिंबा दिला होता आणि या पद्धतीने आज संध्याकाळी किंवा उद्यामध्ये याचं ज्यावेळेस किती वृत्त येईल किंवा निर्णय येईल तो निर्णय जर चांगला राहिला आंबेडकरी समुदायाच्या बाजूने राहिला तर आम्ही त्याचं स्वागत करू स्वतः गलानींना सुद्धा आम्ही पेढे भरायचो होतो त्यांनी तिथून हटवलं तर आपण गराडींच्या मध्ये आपलं बोलणं चाललंय गराडींचं ते शॉप आहे त्यांचे नावावर ते शॉप आहे त्याच्यामुळे आपली त्यांची चर्चा आली गराडींचे किती शॉप या धुळे शहरामध्ये असतील किंवा जिल्ह्यात असेल काय आपल्याला काही अशी काही माहिती घेतली आपण नक्कीच नक्कीच गलानींच्या मेसेजचं एक जबाब त्या पूर्ण बंचमध्ये आम्हाला आढळला त्या बंचमध्ये गलानींची जी मिसेस आहे ज्यांच्या नावावर हे आहे वाईन शॉप ते म्हणतात की हे स्थलांतर त्वरित करावं म्हणजे 2011 त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना आहे नाहीतर आमच्या उपासमारीची वेळ आहे आणि आमच्याकडे अन्य उपजीविकेचं साधन नाही पण आम्ही ज्यावेळेस माहिती अधिकारात काढलं तर धुळे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये खास करून धुळे जिल्ह्यातल्या एका व्यक्तीचं जर लहान मुलालाही विचारलं की दारूच्या दुकानांमध्ये धुळ्यात सगळ्यात जास्त दुकानं कुणाच आहे तर तो गलानींचं नाव घे म्हणजे आज जसं आपण वेगवेगळ्या ठिकाणी उद्योग क्षेत्रात एकाचं नाव घेतलं जातं शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांचं नाव घेतलं तर दारूच्या क्षेत्रातले महाकिंग म्हणून गलानींचं नाव घ्यायला हरकत नाही म्हणून जवळपास त्यांचे बिअर बार असतील वाईन शॉप असतील त्यांचे सीएल थ्री असतील देशू दारूचं दुकानं असतील बिअर शॉपही असतील जवळपास त्यांचेच व्यवसाय हे जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात आहेत आपण असं कधी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला का जसं आपण म्हटलं की त्यांनी असं सांगितलं की माझं उदरनिर्वाहाचं साधन काय माझं दुकान बंद झालं तर मी रस्त्यावरती माझं कुटुंब उपाशी मरेल वगैरे याची काही जनरल आपण पाहतोय आंदोलनामध्ये ज्यावेळेला एखाद्या व्यावसायिकावरती अवैध व्यवसाय वगैरे अवैधपणे व्यवसाय करणार व्यावसायिकावरती ज्यावेळेला गदा येते त्यावेळेला तो अशा प्रकारचं कारण प्रामुख्याने पुढे करत असतो आणि हे जे काही हे तंत्र आहे हे तंत्र जसं आपण धुळे शहरात तसं अनेक ठिकाणी लागू पडतंय पण एकदा भावनिक पद्धतीने तुम्ही त्यांना सांगून बघितलं की तुमची एवढे बिअर बार आहेत एवढे दारूची दुकान आहेत या दुकानातून तुम्हाला उत्पन्न नाही मिळालं समजा किंवा याचं स्थलांतर झाल्यानंतर तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे किंवा इथून ते गेल्यानंतर दुकान बंद झालं कायमस्वरूपी असं होणार नाही ते एक शांत पडणार ते कुठेतरी परवानगी दिली असं काही तुम्ही भावनिक हाक मारली का त्यांना की हाक दिली का की बाबा असं असं आहे तिथं बाबासाहेबांचा पुतळा आहे आजूबाजूला सगळं शैक्षणिक वातावरण आहे पोलिसांचं मुख्य कार्यालय तिथे आहे आपलं पोलीस अधीक्षकांचं अशा प्रकारचं काही भावनिक आवर आपण करून बघितलं का त्यांनी नक्कीच सर आम्ही त्यांना भावनिक सगळ्यात आधी अर्ज ज्यावेळेस आम्ही तयार केले तर त्यावेळेस राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयातच त्यांची नामची भेट झाली आम्ही त्यांना नरेश भाई गलानी अशाच नावाने आवाज दिला त्यांना सांगितलं की भाई तुम्ही हे करा म्हणून तर त्याच्यावरती म्हणे नाही असं नाही त्यांचे वडोवडीचे उत्तर होते पण ठीक आहे प्रत्येकाचा व्यवसाय असतो तो त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांच्याबद्दल आहे आणि आम्ही त्यांना तेही सांगितलं की याच्यामुळे तुमची उपासमार होणार नाही आणि विशेष म्हणजे दारूचा व्यवसाय असा तुम्ही नाल्याच्या बाजूला टाका त्याला कुठलंही शास्त्र लागत नाही कुठलंही पंचांग काढावं लागत नाही ते त्या ठिकाणी चालतंच आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी ते नाही ऐकल्यानंतर आम्ही त्यांना जाहीर लोकांना फोडण्याचे बोर्ड आमचे दिसले पण त्याच्या आधीही आम्ही त्यांना एक विनंतीचा बोर्ड लावला होता की तुम्ही त्वरित काढावं आणि आम्ही तुमचं स्वागतच करू त्यांना नियमानुसार विनंतीच केली गेली तोही त्यांनी ऐकला नाही मग शेवटी आम्हाला फोडण्याचा बोर्ड आम्ही लावला फोडण्याच्या बोर्डामध्ये सुद्धा आमची विनंतीच आहे त्यांना आली आणि आम्ही त्यांना भाई म्हणूनच दिलं त्यांची आमची व्यक्तिगत दुश्मनी नाही आहे आजही कलेक्टर ऑफिसला ते दिसल्यानंतर आम्ही त्यांना स्वतःहून नमस्कार केला आमची आजही त्यांना हक्काने विनंती आहे की त्यांनी मोठ्या मनाने हे वाईन शॉप तिथून दूर घेऊन जावे आमचं काहीच अडचण नाही त्यांच्या व्यवसायाबद्दल आम्ही कुठेही त्यांना रोखत नाही फक्त एकच आहे की जिथं अस्मितेचा आमचा प्रश्न आहे तो तुम्हीही जोपासायला पाहिजे कारण की तुम्हीही परप्रांतातनं या ठिकाणी आलाय संविधानानुसार तुम्हाला इथं जागा मिळाली सगळ्या गोष्टी मिळाल्या तर तुम्ही सुद्धा त्या संविधान लिहिणाऱ्याचा एक सन्मान ठेवला द्यावा ही आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे जसं आपल्या चर्चेच्या दरम्यान एक एक गोष्ट अशी समोर आली की तुम्ही जे काही अर्ज केले होते तक्रारीचे अर्ज केले होते तक्रारीच्या अर्जाला उत्तर देताना त्यांनी असं म्हटलं होतं की इथं हा बाबासाहेबांचा पुतळा आणि विकृत आहे त्यामुळे हा पुतळा इथून आठवण्यात यावा
ही गोष्ट जेव्हा कळली तेव्हा काय वेदना झाली किंवा काय तुमची मानसिक स्थिती होती त्याला? सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही तक्रार आमची नव्हती. ही तक्रार होती 2011-12 ज्यांनी केली होती तत्कालीन नेते आपल्या सगळ्यांना, तर त्यांच्या अगेन्स्ट त्यांनी राज्य उत्पादन शुल्काकडे त्याची बाजू मांडली होती. त्या बाजू मांडण्यामध्ये त्याने जी काही 15-20 पानं इंग्लिशमध्ये लिहिली होती त्याचाच हा विषय वाचल्यानंतर आम्हाला एकदम म्हणजे भय कशावर बसल्यासारखा झाला की एखादा व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाच कसं अनधिकृत म्हणतो, त्याच्यामुळेच आम्हाला हात तिवरं लढा करावा लागला. नाही तर आम्ही सॉफ्ट कॉर्नरली वेगळ्या माध्यमातून हा लढा करू शकलो असतो. पण जेव्हा आमच्या माणसाला आमच्या उद्धारकर्त्याला जर कोणी अनधिकृत म्हणत असेल त्या पुतळ्याला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जिल्हाधिकारीकडून त्याला वेळोवेळी निधी प्राप्त होते. जिल्हाधिकारी असतील, SP असतील, पालकमंत्री असतील, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात. आतापर्यंत मी त्या गलानींना कधी पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी 50 फूट मागे असताना मग आम्ही असंही म्हटलेलं आहे की ते जातीवादी का म्हणून त्यांना, आणि जर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला ते अनेक म्हणतायत आणि आमच्या भावनिक मनाला आमच्या संविधानानं जर ते ठेस पोहोचवत आहेत तर त्यांच्यावर अटॅसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करा म्हणून आमचं त्याच्यात गैर नाही आहे. कुठल्याही माणसाला कुठल्याही पुतळ्याला अनधिकृत म्हणण्याचा अधिकार नाही. तसं असेल तर त्यांनी पुरावे वगैरे गोळा करून ते करा. आणि आज आम्ही कलेक्टरांना ते बोललो होतो की जर आमच्या पुतळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हा व्यक्ती अनधिकृत म्हणतो तर एक काम करा, पुतळा काढून घ्या आणि यांचं दुकान राहू द्या. तिथे आपण पाहतो ही जी काही चर्चा झाली ही चर्चा वाईन शॉपच्या अवधी होती आपली चर्चा झालेली आहे. आणि सातत्याने असं असतं की कुठले आंदोलन एखाद्या शहरामध्ये किंवा आपण म्हणतो राज्यामध्ये उभं राहिलं आणि तो जो विषय अतिशय नाजूक असेल तर त्या विषयामध्ये लोकांचं नाक मुरणं येतं, लोकांचे संशय देखील प्रचंड असतात. हे जे काही आंदोलन होतं वाईन शॉपचं जे आंदोलन होतं, वाईनमध्ये प्रचंड पैसा आहे, दारूमध्ये प्रचंड पैसा आहे. आणि तुम्ही ज्यावेळेला आंदोलन सुरू झालं त्यावेळेला लोकांच्या भोव्या उंचवल्या की अरे आनंददादा हे आंदोलन हातात घेत आहेत, म्हणजे काहीतरी मोठा आनंददादांचा हेतू आहे, त्याच्यात आपल्याला काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. आणि मग ते आंदोलन कुठेतरी बंद होईल आणि आंदोलन पुन्हा एकदा वाचनात बांधलं जाईल आणि पुन्हा हे वाईन शॉप इथून हटणार नाही अशा प्रकारची देखील चर्चा चालू होती. तुमच्याही दारावरती अशा प्रकारची चर्चा आली असेल, आपण काय सांगायला या बाबतीत? खर तर या बाबतीत तुम्ही मूळ प्रश्न विचारला. अत्यंत म्हणजे ज्या दिवसापासून पहिल्या दिवशी ज्यावेळेस आम्ही इथं रास्ता रोको केला आणि 4 ते 5 मागण्यांपैकी एक मागणी त्या दारू दुकानाची होती, तर त्या याच्यामध्ये आमचेच काही पत्रकार मित्रांनी सांगितलं, मग आम्हाला सल्ला दिला की हा विषय घेऊ नका, हा एक बदनाम विषय झालेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागचा हा वाईन शॉप हा निघत नाही आणि जर तुमच्याकडून नाही झालं तर तुमचं नाव त्या बदनाम लिस्टमध्ये येऊ शकेल. आता ती बदनाम लिस्ट आपल्याला माहिती नाही, कोणी काय केलं आपल्याला ती कल्पनाच नाही, पण जागरूक मित्र म्हणून जागरूक पत्रकार म्हणून आमच्या मित्रांनी विचारलं, तर त्याच दिवशी आम्ही त्यांना म्हटलं जर हे दुकान निघालं तर आंबेडकरी समाजामध्ये तुमचं नाव आणि पक्षाचं नाव सांगत आहे. म्हटलं ठीक आहे, आम्ही एवढी रिस्क घ्यायला तयार आहोत. म्हणून आम्हाला ती जे काही लांछन लावायचा प्रयत्न केला, जे काही आरोप करायचा प्रयत्न केला ते तोपर्यंत होतील जोपर्यंत ते दुकान तिथून हटत नाही. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही एकजुटीने आणि इतर सामाजिक संघटना पण आता आहेत, बऱ्यापैकी सामाजिक कार्यकर्ते आम्हाला सपोर्ट करत आहेत, एकजुटीने आम्ही ते काढणार म्हणजे काढणार. एखादं वाईन शॉप बंद करणं किंवा आंदोलनाच्या माध्यमातून एखादा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नावरती दाद मिळवणे किंवा त्याच्यावरती न्याय मिळवून देणे किंवा न्याय मिळवून घेणे यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागतो, त्याची कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ती कागदपत्रांची पूर्तता करत असताना अनेक गोष्टींचा अभ्यास देखील करावा लागतो. तर या बाबतीत मी तुम्ही अशी बोलणार की हे सगळं सुरू असताना आपण कुठला मागोवा घेतला आणि कशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी गवसल्या? नक्कीच नक्कीच, कुठली लढाई लढताना आपल्याकडे साधन सामग्री असणं गरजेचं असतं आणि ज्याच्या विरोधात लढतोय तो अत्यंत बलशाली आहे आणि या फील्डचा मास्टर म्हटलं तरी काही गैर ठरणार नाही. आणि ठराविक अधिकारी त्यांना सहकार्य करतात ही आम्हाला कल्पना होती, म्हणून आम्ही माहिती अधिकारातनं त्यांच्या काही फायली मागवल्या. तर 2011-12 त्यांनी आम्हाला फाईल दिली, तर त्यांना म्हटलं 2011-12 फाईल घेऊन आम्ही काही घरी होळी करू का, ही तर ऑलरेडी सगळ्यांकडे. पण मूळ 1973 पासून दारूची दुकानं म्हणजे जे वाईन शॉप आहेत ते त्यांना प्रशासनाने बंद केलेलं आहे आणि हे तेव्हाच दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर हे दुकान यांच्या नावावर कसं आलं, यांच्या नावावर करत असताना काय काय डॉक्युमेंट्स फॉलो केले, म्हटलं आम्हाला त्यांची यादी द्या. आधी तर त्यांनी डॉक्युमेंट्सच सापडत नाही असे उडवाउडीचे उत्तर दिले. तर त्यांनी एक फाईल दिली आम्हाला 1995 ज्याच्यात मुळात अतिक्रमणमध्ये जी मूळ मालिका आहे आधीची केवल रमानी त्यांच्या नावावरती होती महिला, त्यांनी ज्यावेळेस त्यांचं पहिल्यांदा अतिक्रमणमध्ये 95 जवळपास सुटलं तर त्यांनी जो अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला जी स्थलांतरितची फाईल ती आहे. आणि ही दारूचं दुकान ज्यावेळेस तिथून तुटण्यात आलं तर त्यांनी नरेश गलानी यांच्या मोठ्या भावाच्या दुकानामध्ये शिफ्टिंग केलं. शिफ्टिंग केल्यानंतर मग तिथून तर 2011 नरेश गलानींच्या नावावर कसं शिफ्ट झालं हे आम्ही पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विचारलं, प्रशासनावर दबाव टाकला,
तोपर्यंत आम्हाला उत्तर मिळत होते की या फाईलच नाहीयेत. ओके. आणि ज्या दिवशी आता सुनावणी 2 दिवसांनी आणि ज्या दिवशी आमचं आंदोलन होणार, आंदोलन झालं आणि त्या दुसऱ्या दिवशी लागलीच आम्हाला कळलं की फाईली सापडल्या, म्हणजे त्या फाईली मुळातच त्यांच्याकडे होत्या. पण त्याच्यातले जसं याच्यातले काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स आमच्या मार्फत घेतले गेले तर ते पॉईंट्स घेतले जाऊ नये म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला असावा असा आम्हाला संशय आहे. मग त्याच्यानुसार आम्ही ज्यावेळेस ते पूर्ण पाहिलं तर त्याच्यात आमचं जवळपास 8-9 पाण्यांचं म्हणजे आत्तापर्यंतचे जेवढे निवेदन आहेत हे फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि आस्था याच्या संदर्भातच होते. ते त्याच्या संदर्भातच असले पाहिजे होते. पण हे करत असताना आम्ही एक विचार केला की बाबासाहेबांचा पुतळ्याचा विषय आहेच पण अजून यांचे या बाबतीत लूपहोल काय सापडतील, कारण की शेवटी ही लढाई ज्यावेळी शासन दरबारे लढली जाईल तर फक्त ओरली बोलता कामा नये तर त्या बाबतीतले आपल्याला पुरावे पण सादर करण्यात येतील. तर त्यावेळेस त्यांचं जे लायसन आहे त्या लायसनची आम्हाला झेरॉक्स भेटेल. तर त्या लायसनच्या झेरॉक्समध्ये त्यांचं अतिक्रमण त्याच्यात उल्लेख आहे की अनुज्ञप्ती धारकाने दर्शवली जागा ही जर कोर्टाने आदेशाने उल्लंघन जर ती तोडण्यात आली किंवा ती अतिक्रमणमध्ये असेल तर त्याच्या बाबतीत त्यांना कुठलाही मोबदला मिळणार नाही. हा स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये आहे. पॉईंट 2 नंबरमध्येच तो आहे आणि 3 नंबरमध्ये आहे की कुठली नुकसान भरपाई त्याला दिली गेली नाही पाहिजे. याचा अर्थ ती तुटल्यानंतर त्याला जे काही स्थलांतरित करायचं असेल त्याला नियमानुसार 5 पट फीस भरायला पाहिजे. 5 पट फीस म्हणजे 2011 जरी आपण घटना पकडली तर 2011 हा फिगर जवळपास 10 लाखाहून अधिक असला पाहिजे आणि त्याचं स्थलांतर फक्त 10 रुपयात झालेलं आहे. तर ही बाजू आम्ही मांडली प्रशासनाकडे. आता प्रशासनाने तर ती ग्राह्य पकडायला हवी अशी आमची मागणी आहे, कारण की नियमानुसारच आम्ही ती. पण आता जसं आपण म्हणताय की 10 रुपयाने ते स्थलांतर झाले, आगमीर गुन्हा आहे म्हणजे. यस यस यस. आणि असं कसं काय झालं असेल 10 रुपयाने स्थलांतर म्हणजे काय? 10 रुपयाने स्थलांतर म्हणजे असा विषय आहे की 2009 एक गृह विभागाचं याच्या बाबतीत एक पत्र आहे. त्याच्यात म्हटलंय की ज्यांचं रस्ता रुंदीकरणामध्ये किंवा काही विकास कामांमध्ये जर त्यांचं दुकान तुटत असेल तर अशांकडून फीस घेण्यात येऊ नये स्थलांतरितची, तर त्यांना ती सूट देण्यात यावी. मग त्याचा सारा घेऊन काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून यांनी यांचं दुकान तिथून तुटलं असं दाखवलं. पण मुळात आमच्या माहितीनुसार ज्यांचे अधिकृत दुकानं तुटले त्यांच्यासाठी हा लाभ असला पाहिजे, कारण की याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्याचं अतिक्रमणमध्ये तुटलं त्याला कुठलाही लाभ देऊ नये. तर हे आम्हाला थोडंसं त्याच्यात एकदम वैशिष्ट्यपूर्ण वाटलं की इथं शासनाची यांनी दिशाभूल केलेली आहे अधिकाऱ्यांना मिळून. म्हणून आम्ही खास करून तोच मुद्दा याच्यात घेतला आणि शासनाचे 10 लाख बुडवले म्हणून यांच्याकडून तो वसूल करण्यात यावा व्याजासहित हाही मुद्दा मान. आणि आधी आमचं फक्त स्थलांतरचा विषय होता, पण जेव्हा सगळे पुरावे आमच्या हातात येत आहेत आणि आम्हाला ते गंभीर वाटतात, आता जिल्हाधिकाऱ्यांना वाटतात का नाही वाटतात हा त्यांच्या लेखी असलेला प्रश्न आहे. ते त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतील, पण याच्यावर फक्त त्यांचं स्थलांतर येत तर ते बंद सुद्धा करण्यात यावं अशी आमची मागणी आहे. आपण या निमित्ताने प्रशासनाला काय आपण आवाहन करणार? यस, प्रशासनाला आम्ही त्याच्यामध्ये आवाहन स्पष्ट केलेलं आहे की या बाबतीत निर्णय घेताना सगळ्यात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही राज्यघटना आहे देशामध्ये चालते आहे ज्याच्यावर हा देश चालतो आहे की आपल्या थोर महापुरुषांचं विचार यांच्यावर चालणारी ती राज्यघटना आहे आणि त्यांचं पावित्र्य राखण्याचं त्यांच्या पुतळ्याचं पावित्र्य राखण्याचं काम प्रशासनाचं आहे आणि त्या अनुषंगानेच आपण निर्णय घ्यावा आणि हा इथून तत्काळ उठवण्यात यावा. आणि या बाबतीमध्ये यांनी जी काही शासनाचं आत्तापर्यंत जर काही नुकसान केलं आहे ते नुकसान भरपाई यांच्याकडून परत करून घ्यावी. आणि याच्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये यांचे जेवढे व्यवसाय आहेत असे दुकान आहेत यांचे सुद्धा कागदपत्र एकदा तपासून घ्यावे. अशाच पद्धतीने यांनी त्या ठिकाणाहूनही शासनाची दिशाभूल केली असेल असं आम्हाला वाटतं. आम्ही त्याच्यात सपोर्ट मागणी केलेली आहे. आणि आपण विनोद गवाईंविषयी या बाबतीत आपण चर्चा करतोय की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आस्थेशी जोडलेला जो काही एक अतिशय वेगळा प्रकार आहे आम्हाला खूप वाईट वाटतं की बाबा बाबासाहेबांचे अगदी मागे ते दुकान आहे आणि त्यामुळे आम्ही हे तयार झालो आणि हा आस्थेचा विषय असल्यामुळे आणि अनेक आंदोलनं तिथे झालीत पण ती आंदोलनं अयशस्वी झाली किंवा त्या आंदोलनाचा देखील आम्हाला फायदा झाला अशा प्रकारची त्यांनी आपल्याकडे भूमिका व्यक्त केली. मुळातच असं होतं की जो कोणी व्यवसाय करता असतो त्याच्याकडे अनेक पळवाटा असतात, तो जे काही शासकीय अधिकारी असतील त्या शासकीय अधिकाऱ्यांवर पण दबाव आणून कुठेतरी ती पळवाट आपली यशस्वी करून घेतो आणि आपला हेतू साध्य करून घेतो. पण आता हे वाईट शोभेतून हटवणार अशा प्रकारचा प्रण अशा प्रकारची शपथ आनंद लोंढेंनी घेतलेली आहे. आणि मी देखील या आपल्या मी महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगतो, इथं गराडींचं नाव येतोय, गराडींचं पण मी सांगेल की अनेक तुमची दारूची दुकानं आहेत, तुमचा मुख्य व्यवसाय तो आहे, तुमचा व्यवसाय करायला आमची काहीच हरकत नाही. या देशामध्ये घटनेने प्रत्येकाला आपापला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, त्यामुळे तुम्ही दारूचा व्यवसाय करता तो वाईट आहे की नाही आहे त्या भागामध्ये आपण जाणार नाही, ती चर्चा इथे करणार नाही. पण एक दुकान तुमचं बंद झालं किंवा स्थलांतरित झालं तर तुम्हाला काही फरक पडणार नाही. पण एक या शहरातल्या जे काही जनतेचा एक आस्थेचा विषय जो काही जोडला गेलाय
त्या विषयामध्ये आपण नक्की मार्ग काढणार अशी आम्हाला आशा आहे. पुन्हा आपण भेटूया नवीन एका कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.